शहरातील बससेवेचा पूर्ण कारभार हा महापालिकेनं स्वतःच्या अखत्यारीत घेण्याचा निर्णय घेतलाय मात्र त्यानंतर अद्यापपर्यंत पर्यंत कुठलंही पाऊल उचललं गेलं नव्हतं महापालिकेच्या माध्यमातून शहर बससेवा चालवण्याच्या मुख्यमंत्र्यांच्या संकल्पपूर्तीला अखेर नववर्षाचा मुहूर्त लावला असून महासभेचा ठराव प्रशासनाला प्राप्त झाल्यानंतर आता शहर बससेवेच्या संचलनासाठी कंपनी स्थापनेच्या हालचाली सुरू झाल्याचं बोललं जात आहे एकीकडे कंपनी गठीत करताना दुसरीकडे मक्तेदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया देखील राबवल्या जाणार असून येत्या दोन आठवड्यात शहर बससेवेसाठी निविदा प्रसिद्ध केली जाणार असल्याचं बोललं जात आहे पूर्वायुक्त तुकाराम मुंडे यांनी ग्रॉस कॉस्ट कटिंग या तत्वावर शहर बस सेवा महापालिकेच्या माध्यमातून चालवण्याचा प्रस्ताव महासभेच्या मान्यतेसाठी सादर केला होता महापालिकेच्या कायद्यात परिवहन समितीची तरतूद असली तरी शहर बससेवेच्या संचलनासाठी कंपनी स्थापन करण्याची तरतूद या प्रस्तावात नमूद करण्यात आली होती मात्र महापालिका अधिनियमातील तरतुदीचा आधार घेत परिवहन समिती गठीत करण्याचा कौल महासभेनं दिला होता महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम एकोणीसशे एकोणपन्नासमधील प्रकरण दोनमधील कलम एक स नुसार आयुक्तांचा कोणताही प्रस्ताव महासभेत सादर झाल्यापासून नव्वद दिवसांमध्ये निकालात न काढल्यास अशा प्रस्तावाला महासभेनं मंजुरी दिल्याचं मानलं जातं आता या तरतुदीनुसार नव्वद दिवसांचा कालावधी पूर्ण होण्यास अवघा एक दिवस शिल्लक असताना सत्तारूढ भाजपनं बस सेवेचा ठराव अंतिम करत प्रशासनाला सादर केला आता या बस सेवेसाठी सर्वप्रथम कंपनी स्थापन केली जाणार असून त्यासाठी हालचाली देखील सुरू झाल्या असल्याचं बोललं जात आहे दक्ष पोलीस न्यूज ब्युरो नाशिक